प्रेमभंग झालेल्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसाच्या प्रसंगावधानाने तरुणाचा जीव वाचला। वसईत एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने चक्क एका टेकडीवर चढून तेथून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र वाळीव पोलिसांनी तरुणाला बोलण्यात गुंतवून त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे। दोन पोलिसांनी त्यांना फोनवर बोलवण्यात व्यस्त ठेवून टेकडीच्या तब्बल 200 पायऱ्या चढून जाऊन त्याला वाचवले आहे। पोलिसांच्या सध्या ह्या कृतीचे कौतुक होत आहे। मुंबईत राहणारा 27 वर्षीय तरुणांची वसईत कंपनी आहे। वसईत राहणाऱ्या एका मुलीशी त्याने प्रेमसंबंध होते, मात्र टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागला होता। दरम्यान त्याच्या प्रेयसीने दुसरे लग्न केले। यामुळे हा तरुण निराश झाला आणि शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी त्याने थेट वसई पूर्वेच्या भागवत टेकडीवर आला। ही माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच सकाळी 11:15 वाळीव पोलिसांना कळवले। गुन्हे प्रकरणीकरण शाखेचे दोन पोलीस बालाजी गायकवाड आणि सचिन बलिद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली। हा तरुण ज्या टेकडीवर होता ती टेकडी 2500 फूट उंचीवर होती। बलिद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलवण्यात गुंगुगुण ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले। पोलिसांना पोहोचण्यात 5 मिनिट जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता। यावेळी त्याच्याशी बोलत राहणे देणे गरजेचे होते। आम्ही त्याला बोलवण्यात व्यस्त ठेवले अशी माहिती पोलीस नाईक बलिद यांनी दिली। आमच्या दोन पोलिसांना प्रसंगावधान दाखवून या तरुणाला बोलण्यात व्यस्त ठेवले आणि सुमारे 200 पायऱ्यावर चढून त्या तरुणाला वाचवले अशी माहिती वाळीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाईव्ह। त्या मुलाचे प्राण कसे काय वाचवण्यात आले, काय काय करावं लागलं पोलिसांना? त्याच्यात ॲडिशनल पोलीस कमिशनर जयकुमार सरांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर बर्वे सर यांच्या सूचनेवरून DBचे 2 कर्मचारी आणि API सोपान पाटील हे स्पॉटवर गेले आणि त्यापैकी DBच्या कर्मचाऱ्यांनी त्या आत्महत्या करणाऱ्या मुलाचा नंबर त्यांच्याकडे अवेलेबल असल्याने त्यांनी लागलीच त्याला फोन लावला आणि जवळजवळ 18 मिनिटे त्याला बोलतं ठेवला, जेणेकरून तो तेवढा वेळ तरी किमान आत्महत्येच्या विचारापासून लांब राहील आणि यांना त्याच्या जवळ पोचता येईल। आणि त्याच्यात ते यशस्वी झाले। तब्बल 200 पायऱ्या चढून म्हणजे 18 मिनिटांमध्ये त्याच्याशी बोलत राहिले, त्याला परावृत्त केलं, विश्वास दिला आणि असं करत असताना 200 पायऱ्या चढून त्याच्यापर्यंत पोचले हा एक आत्मविश्वास आणि अतिशय योग्य असा निर्णय आमच्या अंमलदारांनी घेतलेला आहे। एक बालाजी गायकवाड आणि बळीत सचिन बळीत हे ते आमचे 2 DBचे अंमलदार आहेत आणि स्पॉटवर असलेले API सोपान पाटील यांनी सगळ्यांनी कर्तव्यदक्षतेने काम पूर्ण केलेलं आहे आणि बळीत आणि गायकवाड यांनी उंचीवर जाऊन अलगद त्याला कवेत घेतलं, त्याच्या हालचाली नियंत्रित केल्या आणि त्याला विश्वासात घेऊन त्याचं मन परिवर्तन केलं आणि त्याला हळूच त्या ठिकाणाहून खाली आणलं आणि अशा प्रकारे एक आत्महत्येला प्रवृत्त झालेला तरुण त्याचा जीव वाचवण्यास आम्हा पोलिसांना यश आलेलं आहे। त्या मुलाचं नाव काय, काय बॅकग्राऊंड काय आहे त्याचा आणि काय म्हणजे हे सगळं त्याने टोकाचं पाऊल उचललं एवढं? एक सद्दाम कुरेशी, वय 27, सद्दाम कुरेशी नाव आहे त्याचं आणि त्याची इथं धुमाळवाडीला एक छोटंसं युनिट आहे, स्वतःचे फॅक्टरी आहे त्याची आणि त्याचे वडील मालाडला राहतात। तर काही दिवसापूर्वी त्याच्या मावस बहिणीसोबत लग्न जुळलेलं होतं पण नंतर तिने दुसऱ्या मुलासोबत ते लग्न करून गेली, या नैराश्यपोटी त्याने हा निर्णय घेतलेला होता। आणि काही माहिती अशी मिळते की काही दिवसांपूर्वी त्याचा मामानेच त्या ठिकाणाहून आत्महत्या केलेली आहे। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।